आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बस्तवाडात राजरोस होते वृक्षतोड, भीम कायद्याचे सुनील कुरुंदवाडे आक्रमक. शासन वृक्ष लागवडीसाठी आटापिटा करत असतानाच बस्तवाडात मात्र राजरोस वृक्षांची कत्तल सुरू आहे. बस्तवाडच्या नदी पानवट्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची झाडं राजरोस आडवी पडत आहेत. पर्यावरणाचा घातच या ठिकाणी सुरू आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून वृक्ष लागवडासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठी धडपडणारे शासन बस्तवाडात सुरू असलेल्या बेसुमार वृक्ष तोडीकडे का कानाडोळा करते असा प्रश्न नागरिकातून व्यक्त होत आहे. शासनाच्या इच्छा आकांक्षा या ठिकाणी अक्षरशः पायदळी तुडवल्या जात आहेत. झाडाची ही बेसुमार कत्तल कोण आणि कशासाठी करतय याकडे सार्वजनिक बांधकामाचं साफ दुर्लक्ष आहे. या प्रश्नी आता भीम कायदा संघटनेचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपले साथीदार सूरज कांबळे, दिनेश कांबळे, आयुब पट्टेकरी, इम्रान झारी यांच्यासह बस्तवाड गाठले, सुरू असलेल्या प्रकरणाची पाहणी केली आणि आता आंदोलनाच्या तयारीला ते लागले आहेत. महानकर न्यूज साठी बस्तवाडहून मोहन जमादार. मी सुनील कुरुंदवाडे, भीम कायदा सामाजिक संघटना. आज आम्ही बस्तवाड येथे नदी किनारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आलेलं आहे. ग्रामपंचायतीने विना परवानगी जवळजवळ 18 झाडांची कत्तल केलेलं आहे. एकीकडे महाराष्ट्र शासनाने झाडे लावा आणि झाडे जगवा अशी घोषणा केलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हे राबवलं आहे. झाडांचा हे प्रकल्प राबवला असताना सुद्धा या बस्तवाड या गावामध्ये झाडांची कत्तल होत्या. प्रदूषण टाळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक पर्यावरण व प्रदूषण टाळावे म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक प्रकारचे उपक्रम राबवलेले आहेत. परंतु ह्या बस्तवाडच्या ग्रामपंचायतीने या नदीकाठच्या असलेली झाडं जवळजवळ 18 झाडांची विनापरवाना कत्तल केलेली आहे. एकान दुसरं झाड म्हटलं तर ठीक आहे, परंतु 18 झाडे केलेले आहेत. त्यामुळे 18 झाडांचा जीवाशी खेळ करून एक लहान मुलाला हे केल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे ह्या झाडांचे सगळे चौकशी होऊन या ग्रामपंचायतीवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, ह्याची तात्काळ चौकशी व्हावी.